नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मोठ्या उत्साहात मिरवणूक. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्याच्या जयघोषात तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक पार. माणाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचे बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान. आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात माणाचा चौथा तुळशीबाग गणपती विराजमान. आता बातम्या सविस्तराने. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे, कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पांचं गाजत वाजत आज आगमन झालंय. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आज घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. पुण्यातील पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपती मंडळाची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे. छत्रपतीकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. 1893 साली पुण्यात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, त्यावेळी तत्कालीन रे मार्केटमध्ये या मंदिरातही उत्सव सुरू झाला. ॲडव्होकेट दंडवते आणि ॲडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर या सुरुवातीच्या अध्यक्षांनी कामात झोकून दिलं. 1994 सालापर्यंत पुण्यात जवळपास 100 गणपती मंडळाची स्थापना झाली होती. मिरवणुकीदरम्यान कोणाचा गणपती पुढे असावा याविषयी जरा वाद निर्माण झाला असता, स्वतः लोकमान्य आणि अण्णासाहेब पटवर्धन यांनी कसबा गणपती हे शहराचं ग्रामदैवत आहे म्हणून त्याला अग्रक्रम दिला. तेव्हापासून कसबा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून नेतृत्व करत आहे. पुण्यात महिलांसाठी उपक्रम सुरू करणारे कसबा गणपती हे पहिले मंडळ आहे. या मंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात आज पार पडली आहे. रसो मनानी भरली ओंजळ नित्य रीती भावे चरणावरी आने बालक सुमधुर हासे भावत से. गेल्या कित्येक दिवसापासून महिन्यापासून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी चालू होती. आज गणरायाची वाजत गाजत आगमन झालेलं आहे. गणेशोत्सवाच्या खऱ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या आपण उभे आहोत पुण्यातील कसबा पेठेमध्ये. मानाची पहिली गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या कसबा पेठेमध्ये ह्या ठिकाणी देखील गणपतीचं आगमन झालं आहे आणि भाविक दर्शनासाठी आलोट गर्दी केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन भारत प्रधानसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. मंगलमयी जल्लोष पर्वाला आजपासून प्रारंभ झालाय. पहिलं नमन गणरायाला करून तमाम गणेश भक्त 10 दिवसांच्या गणरंगी रंगात रंगून गेलेत. बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जल्लोषपूर्ण वातावरणात तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक उत्साहात पार पडली आहे. आजची मिरवणूक फार दिमागात एक आमच्या 126 वर्षांमध्ये पदार्पण होत आहे. यावर्षी थाल आणि शिवमुद्र हे दोन्ही वाद्यपथक आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्याबरोबर शंख पदक पण आहे. त्याचं विशेष महत्त्व आहे आज त्याला. मोठ्या उत्साहात आपण पाहतो की बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली आहे. हा आहे तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा दुसरा गणपती. Thank you.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना झाली आहे, त्या काळात विविध मेळे आयोजित केले जात होते. गुरुजी मेळे म्हणून ते प्रसिद्ध होते. अशाच एका मेळाव्यातील तालमीत सुरू झालेल्या मंडळाचं नाव गुरुजी तालीम असं पडलं. गुरुजी तालीम मंडळाचे बाप्पाही मोठ्या दिमाखात विराजमान झालेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे, कारण सगळ्यांच्याच लाडक्या गणपती बाप्पांचं आज गाजत वाजत आगमन झालंय. मानाच्या चौथ्या गणपती तुळशीबाग गणपतीची मिरवणूक सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. स्वामी आणि गजर ही तीन पथकं लावलेली आम्ही आहे. दिमाखात आम्ही मिरवणूक काढतो दरवर्षी अशी चोरीच असते. यावर्षी आमचे 118 वर्षे मंडळ यावर्षी आमच्या विसर्जनाला श्रेष्ठ नाग ही मिरवणूक काढणार आहे. नवीन वर्षाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि अतिशय दिमागदार सोहळ्याने मानाचे 5 गणपतींचं प्राण प्रतिष्ठेचे मिरवणुकीचं भव्य स्वागत करतो. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुलोन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स,
क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रंगबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी धूप, अगरबत्त्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास, अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात लाडक्या गणरायाचं आज आगमन झालंय. मानाच्या 5व्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. टिम 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 बाहली ढमक ढम ढोल वाज, घरी मजे आले रे राजाच राज गणराज. नवीन इमारत या नात्या कारणाने नेहमी चर्चेत असते. इमारतीच्या उद्घाटना दिवशीच इमारतीत पाणी गळती काय झाली आणि आता तर वेगळ्या चर्चेमुळे ही इमारत चर्चेत आली आहे. त्याचं झालं असं की या इमारतीत 3rd floor जिथं सर्वसाधारण सभा भरणार असते तिथे पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर चक्क कुत्र्यानेच हजेरी लावली आहे. पाहूयात काय आहे हा सर्व प्रकार. ही आहे पुणे महानगरपालिकेची नवीन इमारत. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ही इमारत दाखवण्याचं कारण तरी काय. झालं असं की या इमारतीच्या उद्घाटना दिवसापासूनच ही इमारत चर्चेत आहे. या इमारतीचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं खरं, पण त्याच दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि चक्क इमारतीच्या छतामधून उद्घाटना दिवशीच पाणी गळती सुरू झाली आणि इमारत चर्चेत आली. चक्क नवीन इमारतीच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या खुर्चीवर कुत्राच मस्त झोप काढताना पाहायला मिळालाय. यावर विरोधक बोलले नाही तर ते विरोधक कसले? पाहूयात विरोधक काय म्हणतात. 50 कोटी रुपये खर्चून पुणेकरांच्या कर रूपातला पैसा वापरून चांगलं सभागृह, नवीन सभागृह महानगरपालिकेने बांधलं, त्याचं अतिशय दिमाखात उद्घाटन आदरणीय उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांच्या हस्ते
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ते ज्या दिवशी झालं त्या दिवशी प्रचंड पाऊस पडून ते सभागृह गळलं आणि जी आबरू जायची ती गेली. परंतु त्याच्यानंतर सुद्धा आज तगाय ते सभागृह चालू केलेलं नाही. आमची मागणी आहे की बाबा त्या सभागृहाचा एवढा 50 कोटी रुपये पुणेकरांचा खर्च झालाय, त्या सभागृहाचा वापर हा पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा. परंतु अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की ते सभागृह बेवारस पडलंय आणि त्याच्यामध्ये चक्क त्या सभागृहामध्ये कुत्री झोपतायत, खुर्च्यांवरती कुत्री झोपून राहतायत. इतका त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना अतिशय धक्का बसलाय की एवढं मोठं सभागृह बांधलंय 50 कोटीचं, पुणे शहराची शान असणारं, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय, त्या सभागृहामध्ये मोकाट कुत्री जातात. या शहरात तर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहेच, डुकरांचाही प्रश्न आहे, पण आता सभागृहात जर डुकरं आणि कुत्री फिरणार असतील तर काय म्हणावं या सगळ्या व्यवस्थेला आणि काय म्हणावं सत्ताधाऱ्यांना स्वतःचं नाव करून घेण्यासाठी जे घाईघाईने आता उद्घाटन केलं ते एकदा अंगाशी आलंय. आताही त्या सगळ्या सभागृहामध्ये कुत्री आहेत. आमची विनंती आहे की आता त्या ठिकाणी नवीन सभागृह वापरात आणावं, पुणेकरांच्या सेवेत त्या सभागृह रुजू करावं, अशा पद्धतीने छत्रपतींच्या नावाचा अवमान होईल असं त्या ठिकाणी काही घडता कामा नये. त्यामुळे ताबडतोब ती सगळी कुत्री बित्री त्याच्यात जी फिरत आहेत तिथं सुरक्षा रक्षक वाढवावेत, सुरक्षा यंत्रणा नीट करावी आणि हे सगळे जे मोकाट जनावरं फिरतायत ही बंद करावी आणि ताबडतोब ते सभागृह वापरात आणावं, जेणेकरून त्या सभागृहाची गरिमा राखली जाईल, प्रतिष्ठा अबाधित राहील. पण प्रेक्षकांनो, या तिसऱ्या मजल्यापर्यंत कुत्रा जाईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का आणि प्रशासनासोबत सत्ताधारी सुद्धा झोप काढत होते का असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. असो, पण कुत्र्याने तर पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून झोप मात्र काढली आणि प्रशासनाची झोप उडवली. प्रतिनिधी शनाय शेख, जिल्हानी पुण्यातील 5 मानाच्या गणपती दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सुद्धा सार्वजनिक गणेश उत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचं भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभलंय. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी या मूर्तीची स्थापना केली. आज भाविकांनी मोठ्या उत्साहात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय. दगडूशेठ गणपतीची मूर्ती तयार करण्याचं काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आलं होतं. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवले आहेत, त्यामुळे या मूर्तीचं तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला. संपूर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडवण्यात आली आहे. आज भाविक मोठ्या संख्येने दगडूशेठ बाप्पांच्या भक्तिसागरात तलीन झालेले पाहायला मिळालेत. मंगलमयी जल्लोष पर्वाला आजपासून प्रारंभ झालाय. पहिलं नमन गणरायाला करून तमाम गणेश भक्त 10 दिवसांच्या गणरंगी रंगात रंगून गेलेत. बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या असा जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊरंगारी गणपतीची मिरवणूक उत्साहात पार पडली आहे. स्वतः भाऊसाहेब रांगारी यांनी या रथाचं स्वारस्य केलं होतं
आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारताना सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये भावसमरागरी या गणपतीची स्थापना केली. मार्गावरील खंडाळा घाटातला प्रवास प्रवाशांच्या अंगावर थरका पांतो. याच घाटातील प्रवासाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना सुद्धा भीती वाटली याची कबुली दस्तर खुद्द पाटलांनीच दिली आहे. लोणावळ्यात विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पाटील बोलत होते. घाटातून होणारी वजनदार वाहनांची वाहतूक ही जीवघेणी ठरत असल्याचा अनुभव स्वतः पाटील यांनीच सांगितला आहे. आजवर सामान्य प्रवाशांच्या ऐकलेल्या प्रतिक्रियेनंतर हा मार्ग सुरक्षित झाला नाही, निदान आता मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर तरी याकडे गांभीर्याने पाहिलं जाईल अशी अपेक्षा बाळगूयात. साधं 10 लाखाचं काम सुद्धा ह्या गेल्या 4 वर्षात अलॉट करताना आम्ही 2 वर्षाची 5 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी घेतो, ज्याच्यामध्ये काम खराब केलं तर ते 2 वर्ष 5 वर्ष त्यालाच मेंटेन करावं लागेल, नवीन पैसा मिळणार. त्यामुळे तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि नॅशनल हायवे आणि हायब्रिडला तर 10 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी आहे की ज्या 10 वर्षामध्ये 3 वर्षांनी एकदा रिन्युअल करायचं आहे आणि 7 वर्षांनी एकदा जवळजवळ नवीन रस्ता केल्यासारखं करायचं. ही सगळी कॉस्ट त्या आता आम्ही टेंडर काढले त्यात आहे. त्यामुळे रस्ते खराब झाले तर ती जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे, त्याच्या माडावर बसून आम्ही करून घेतो. सायन पनवेलच्या रस्त्यावर 9 ठिकाणी रस्ता खाडीवर आहे आणि ज्यावेळेला समुद्राला भरती येते त्यावेळेला सगळ्या खाड्या ओव्हरफ्लो होतात, तसे ह्या खाड्याही ओव्हरफ्लो होतात. त्याच वेळेला त्याच्यावरचा रस्ता हा जवळजवळ फिजिकली वर येतो, तो आपल्याला एरवी डोळ्याला दिसणार नाही. IIT टीम्सने सगळं आयडेंटिफाय केलं आणि त्यामुळे त्या सगळ्या 9 स्पॉटच्या ठिकाणी डांबरी रस्ता खरडवून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा स्लॅब जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉर्टआउट होणार नाही. म्हणून नवीन 77 कोटीचं टेंडर निघून वर्कआउट निघून काम सुरू झालं. पोलिसांनी विनंती केली होती की कोकणातलं पब्लिक गेल्यानंतर सुरू करा, त्यामुळे ते 13-14 सुरू होईल, ते पूर्ण व्हायला 8-9 महिने लागतील. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पहिल्या कसबा गणपतीची मोठ्या उत्साहात मिरवणूक. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्याच्या जयघोषात तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक पार. माणाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचे बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान. आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात माणाचा चौथा तुळशीबाग गणपती विराजमान. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.